लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. देशातील 102 मतदारसंघांसाठी हे मतदान सुरू झालं आहे. पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे. तर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान करावं या मतदारसंघांमध्ये, अशी आता आवाहन केलं जात आहे. गडचिरोलीमधील संवेदनशील भागामध्ये 3 पर्यंत मतदान होणार आहे. तर नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी मतदान होत आहे. तिकडची दृश्य आपण बघू शकतो. रामटेकमध्ये राजू पारवे, श्याम बर्वे आणि किशोर गजभिये हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आणि दुसरीकडे आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर आणि राजेश बेले हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर तिसरीकडे नागपूरची दृश्य आपण बघू शकतोय. इथं नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. तर गडचिरोलीमध्ये अशोक नेते नामदेव किर्सान आणि हितेश मांडवी यांच्यामध्ये लढत आहे. आणि 5वी दृश्य आपण बघू शकतोय भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची, या ठिकाणी सुनील मेंढे विरोधात प्रशांत पडोळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि त्याचबरोबर वंचितचे संजय केवल यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. तर या 5 मतदारसंघांमध्ये आज मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच. आणि मुख्य म्हणजे पूर्व विदर्भातील हे मतदारसंघ आहेत, या ठिकाणी थेट लढत आपल्याला काँग्रेस विरोधात भाजप अशी पाहायला मिळते. त्याचबरोबर वंचितचे उमेदवार सुद्धा काही ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे त्याचा कसा परिणाम होणार ते बघावं लागणार आहे. आणि याशिवाय विदर्भामध्ये ऊन जास्त असतं आणि त्यामुळे जसजसा दिवस वाढत जाईल तसं ऊन वाढत जाणार आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच मतदान करून घ्यावं असं आवाहन केलं जात आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय राठोड हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया. संजय, काय सांगाल? पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली, आता 8:30 वाजतायत. कसा प्रतिसाद आहे? नक्की फरा एकंदर पाहिलं तर चंद्रपूर लोकसभेमध्ये जर पाहिलं तर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे. मी आहे सध्या आर्णीच्या आदर्श युवा मतदार केंद्रावरती आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे आदर्श मतदान केंद्र जे आहे सजवण्यात आलेलं आहे. एकंदर पाहिलं तर या वणी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर 704 बूथ आहे आणि 594,332 जे आहेत या मतदार जे आहेत आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि याच मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर यवतमाळ आणि वणी आणि जे आर्णी आहेत हे विधानसभामध्ये जवळपास पाहिलं तर 6 तालुके आहे. आणि ह्या 6 तालुक्यामध्ये जर पाहिलं तर वणी, आर्णी, पांढरकवडा, मारेगाव, झरी, जामणी हे तालुके आहे. आणि या तालुक्यामधून सकाळपासून ज्या ते 7 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात ज्या आहेत या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा सज्ज झालेला आहे. मला सांगा सर, या ठिकाणी कशा प्रकारचा बंदोबस्त केलेला आहे आणि काय सांगणार? नक्की एकंदर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत बोलायला तयार नाही आणि त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी मतदार सुद्धा आपण त्यांना विचारू, भाऊ तुम्ही मतदान करायला आलाय, काय वाटतं, कसं सकाळी तुम्ही किती वाजता आले, काय काय सांगणार या संदर्भात? सकाळी मी इथे 7 वाजता आलो आहे आणि खूप प्रशासनाच्या वतीने इथे युवा आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे. यामुळे मतदारांमध्ये एक ऊर्जा निर्माण होईल, जे नवीन मतदार आहे त्यांना प्रेरणा मिळेल यामुळे. तसेच इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्तसुद्धा करण्यात आलेला आहे. व इथे मी मतदान करण्यासाठी आलो आहे, अवघ्या बस काही वेळात मी मतदान करणार आहे. समजा नक्की एकंदरीत पाहिलं तर आता थोड्या वेळात काही मतदान जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे, ते मतदान सुद्धा करणार आहे. पण आता सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी जे आहेत मतदान मोठ्या प्रमाणात जे आहेत करायला सुरुवात झालेली आहे. आणि जे सकाळी जे आहेत या ठिकाणी जे आहेत नवीन जे मतदार आहेत, युवा असेल किंवा युवती असेल, या ठिकाणी मतदानाचा हक्क सुद्धा त्यांनी बजावलेला आहे. फरा निश्चितच संजय, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.